मोहन काका पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमॅनची नोकरी करत होते। अनेक वर्ष ते तुळापूर आणि जवळपासच्या गावांमध्ये पत्रे वाटत। एक दिवस त्यांना एक पत्र मिळाले। पत्ता तुळापूरच्या जवळचाच होता, पण आतापर्यंत त्यांनी ह्या घरात एकही पत्र पोहोचवले नव्हते। नेहमीसारखीच त्यांनी आपली पत्रांनी भरलेली थैली घेतली आणि घरोघरी पत्रे वाटायला गेले। सगळी पत्रे वाटल्यानंतर ते त्या नवीन पत्त्याच्या दिशेने निघाले। दरवाजाजवळ पोहोचल्यावर त्यांनी आवाज दिला, पोस्टमॅन। आतून एका मुलीचा आवाज आला, काका दरवाजाच्या खालच्या फटीतून पत्र आतमध्ये टाकले तरी चालेल। अरे ही काय मुलगी आहे, मी एवढ्या लांबून पत्र घेऊन आलोय आणि ही महाराणी साधी दरवाजापर्यंत सुद्धा येऊ शकत नाही, काकांनी विचार केला। बाहेर यावं लागेल, रजिस्टर आहे, सही केल्याशिवाय मिळणार नाही, काका थोडा आवाज चढूनच बोलले। आले आले, आतून मुलीचा आवाज आला। काका वाट बघू लागले। 2-3 मिनिटं थांबून सुद्धा कुणी बाहेर येत नाही बघून काकांचा संयम सुटला। अरे फक्त हे एकच काम नाहीये माझ्याकडे, लवकर बाहेर या, मला अजून बरीच पत्रे पोहोचवायची आहे, आणि असे बोलून काका जोर जोरात दरवाजा वाजू लागले। काही वेळाने दरवाजा उघडला। समोरचे दृश्य बघून काका हैरान झाले। एक 12-13 वर्षाची मुलगी होती, जिचे दोन्ही पाय नव्हते आणि ती कुबड्या घेऊन उभी होती। हे बघून मोहन काकांची मान शर्मेने खाली झुकली। मुलगी म्हणाली, माफ करा, मला याला उशीर झाला, मला सांगा कुठे सही करायची आहे। काकांनी त्या मुलीची सही घेतली आणि तिचे रजिस्टर देऊन ते निघून गेले। या घटनेच्या 8-10 दिवसानंतर काकांना त्याच पत्त्याचे अजून एक पत्र मिळाले। यावेळेस सुद्धा सगळ्या घरची पत्रे पोहोचवल्यानंतर ते परत त्या घरासमोर आले। पत्र आले आहे, सहीची गरज नाहीये, दरवाजाच्या खालून टाकू का? काकांनी दरवाजा बाहेरूनच विचारले। नाही नाही थांबा, मी येते, आतून मुलीचा आवाज आला। काही वेळानंतर दरवाजा उघडला। त्या मुलीच्या हातात गिफ्ट पॅक केलेली एक भेटवस्तू होती। काका द्या माझे पत्रे आणि हे घ्या तुमची भेटवस्तू, काका थोडे आश्चर्यचकित होऊन म्हणाले। याची काय गरज होती बाळा आणि कशाबद्दल? काकांनी थोड्या सौम्य आवाजात विचारले। मुलगी म्हणाली, काका पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला ही भेटवस्तू माझ्यातर्फे, फक्त ही घरी गेल्यावरच उघडा, मुलगी एक छानसे हास्य देऊन म्हणाली। एवढे प्रेमाने देत आहेस तर मी घेतो, असे बोलून काका भेटवस्तू घेऊन घरी निघाले। घरी आल्यानंतर काकांनी ती भेटवस्तू उघडली आणि बॉक्स मधील भेट पाहून काकांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले। त्या बॉक्स मध्ये एक जोडी चपला होत्या। काका वर्षानुवर्षे पायात काही न घालता पत्रे वाटत होते। ते अनवाने गावोगावी फिरायचे, पण आतापर्यंत कुणीच या गोष्टीकडे लक्ष दिले नव्हते। ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात अनमोल भेटवस्तू होती। काका त्या चपला छातीला लावून जोर जोरात रडू लागले। मित्रांनो, दुसऱ्यांचे दुःख जाणून घेणे आणि ते कमी करायचा प्रयत्न करणे हेच खरे आयुष्य आहे। ज्या मुलीचे स्वतःचे पाय नव्हते तरी सुद्धा तिने काकांच्या अनवणी पायांच्या प्रति दाखवलेली सहानुभूती उल्लेखनीय आहे। आपण सुद्धा अशाच प्रकारे या दिवाळीमध्ये आपल्या आसपास असलेल्या लोकांचे थोडे का होईना दुःख कमी करू शकतो आणि त्यांना आनंद देऊ शकतो। मग ते तुमचे वॉचमॅन काका असतील, तुमची कामवाली असेल, तुमचा भाजीवाला असेल किंवा गोष्टीत सांगितल्याप्रमाणे पोस्टमॅन काका असतील, फक्त त्यांचे दुःख काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा। जमल्यास एखादा शर्ट किंवा साडी किंवा त्यांच्या आयुष्यात तुमच्या क्षमतेप्रमाणे जी काही मदत करता येईल ती करा आणि मग बघा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरा केल्याचा आनंद तुम्हाला मिळेल आणि अशी दिवाळी तुमच्या आयुष्यातली सर्वोत्तम दिवाळी ठरेल, या तीळ मात्र शंका नाही। मित्रांनो, ह्या व्हिडिओला कमेंट केली नाही तरी चालेल, पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर शेअर करा। आज सगळीकडे लोक एवढी दुःखांनी पीडित आहे, आपण खऱ्या आनंदाची पंक्ती लावूया आणि हा आनंद सर्वत्र पसरूयात। ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुखाची, समृद्धीची, आरोग्याची आणि भरभराटीची जावो, ही ईश्वर चरणी प्रार्थना। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।